सत्यार्थ प्रकाश भाग एकशे पंचावन्न औरंगाबाद सव उपप्रधान आर्य समाज संभाजीनगर ओम चौवेचाळीस जो मनुष्याला मरण येईल असे म्हणतो त्याला जीवे मारावेच जर कोणी टपून मारले असे नाही पण देवाने त्याच्या हाती लागू केले तर जेथे त्याने पळावे असे ठिकाण मी तुझसाठी नेमून देईन निर्गम अध्याय एकवीस ओवी बारा तेरा समीक्षक हा जर ईश्वरी न्याय असेल तर मोशाने जेव्हा एका मनुष्याला मारून पुरून टाकले होते तेव्हा ख्रिस्त्याच्या देवाने मोशाला का दंड दिला नाही देवाने त्या मनुष्याला मारण्यासाठीच मोशाला उत्पन्न केले होते असे जर म्हणाल तर तो पक्षपाती बनला का त्या मोशाचा राजाकडून न्याय होऊ दिला नाही पंचेचाळीस आणि त्याने इस्रायलच्या संतानातील तरुणांस पाठवले आणि त्यांनी परमेश्वराला होम केले आणि वासरांचे बळी दिले तेव्हा मोशाने अर्धे रक्त घेऊन वाट्यात ठेवले मग मोशाने रक्त घेऊन लोकांवर शिंपडून म्हटले की पहा या अवघ्या गोष्टींविषयी जो करार परमेश्वराने तुम्हाशी केला आहे त्याचे हे रक्त आहे तेव्हा परमेश्वराने मोशाला सांगितले तू डोंगरावर मजपाशी चढ तिथे रहा मग त्यांच शिकावयास मी तुला त्या दगडी पाट्या नियम आणि आज्ञा मी लिहिल्या त्या देईन निर्गम अध्याय चोवीस ओवी पाच सहा आठ नऊ तेरा समीक्षक आता या गोष्टी रानटी लोकांच्या आहेत किंवा नाही त्या पहा परमेश्वर वासरांचे बलिदान घेतो वेदीवर त्यांचे रक्त शिंपडतो तेव्हा ही किती अमानुषता असभ्यता होय जेथे ख्रिस्त्यांचा ईश्वरच प्राण्यांचा बळी घेतो तेथे त्याचे भक्त गायीचे बलिदान करून स्वतःचे उदरभरण का करून घेणार नाहीत आणि जगताचे वाटोळे का करणार नाहीत असल्या किळसवाण्या गोष्टी बायबलात भरलेल्या आहेत असले कुसंस्काराधीन लोक स्वतःच्या चष्म्यातून पाहून वेदांनाही कलंक लावू पाहतात परंतु वेदांमध्ये असल्या गोष्टींचे नाव देखील नाही ख्रिस्त्यांचा ईश्वर पहाडावर राहत होता त्याला शाई लेखणी कागद बनवता येत नव्हते म्हणून दगडी पाट्यांवर तो आज्ञा लिहून देत होता स्वतः त्या जंगली लोकात तो ईश्वर म्हणून बसत होता हे स्पष्ट दिसून येते तेव्हा त्याने म्हटले तुझ्याने माझे तोंड पाहवत नाही का तर कोणी मनुष्य मला पाहून जगणार नाही आणि परमेश्वर म्हणाला पहा मजपाशी ठिकाण आहे आणि तू खडकावर उभा राहा मग असे होईल की माझे वैभव चालते तेव्हा मी तुला खडकाच्या खोलग्यात ठेवीन आणि मी जवळून जातो तेव्हा हाताने तुझवर झाकण करीन मग मी हात काढीन तसे माझे मागले अंग तुला दिसेल परंतु माझे तोंड दिसणार नाही निर्गम अध्याय तेहतीस ओवी वीस तेवीस ते ते समीक्षक ख्रिस्त्यांचा देव केवळ मनुष्यवत शरीरधारी होता आणि मोशाशी कपटजाल रचून आपणच स्वतः ईश्वर होऊन बसला मागले अंग पाहिल आणि त्याला आपले रूप दिसू नये याकरिता स्वहाताने त्याच्यावर झाकण घातले परंतु रूप दिसले नसले तरी देवाचे हात मोशाला दिसले नसतील काय जुना करार लेवीत सत्तेचाळीस आणि परमेश्वराने मोशाला हाक मारून सभा मंडपातून त्याला असे सांगितले की इस्रायलाच्या संतानाशी बोलून त्यास सांग की तुमच्यातील मनुष्य परमेश्वराला पशु अर्पण करील तर तुम्ही गाय बैल किंवा शेळ्या मेंढ्यांचे बळी द्या लेविथ अध्याय एक ओवी एक दोन समीक्षक स्वतःसाठी साठी ख्रिस्त्यांचा परमेश्वर गाय बैल आदीचे बलिदान करण्याचा उपदेश करीत आहे तर तो गाय बैल यांच्या रक्तामांसाचा तहानलेला आणि भुकेला आहे किंवा नाही जो मांसाहारी साधारण मनुष्यासारखा आहे त्याची गणना ईश्वर म्हणून कशी करावी ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे अठ्ठेचाळीस आणि त्याने बैल परमेश्वरापुढे कापावा मग आहे पुत्र याजक यांनी त्याचे रक्त आणावे आणि सभामंडपाच्या दारी जी वेदी आहे तीवर चहूकडे रक्त शिंपडावे आणि त्याने होम पशूचे कातडे काढावे मग तो कापून त्याचे तुकडे करावे आणि अहेरान याजक याच्या पुत्रांनी वेदीवर अग्नी ठेवून अग्नीला लाकडे लावावी मग वेदीवरील अग्नीच्या लाकडांवर अहेरानाचे पुत्र याजक यांनी तुकडे आणि शिर आणि खांदे ठेवावे आणि त्याने त्याची आतडी आणि त्याचे पाय पाण्याने धुवावे मग याजकाने वेदीवर अवघी जाळावी हा होम परमेश्वराला सुगंध असे होत्र आहे लेविथ अध्याय एक ओवी पाच ते नऊ समीक्षक थोडा विचार करा परमेश्वरासमोरच भक्ताने बैल मारावा आणि त्यानेही त्याला मारू द्यावे आणि त्याचे रक्त वेदीच्या चोहो बाजूला शिंपडावे अग्नीमध्ये त्याचा होम करावा ईश्वराने त्याचा सुगंध घ्यावा हे प्रकार खाटिकांच्या गृहस्थितीपेक्षा काही कमी आहेत यावरून बायबल हे ईश्वरकृत ठरत नाहीच पण उलट ख्रिस्त्यांचा ईश्वर जंगली मनुष्याच्या लीलांना देखील मागे सारतो एकोणपन्नास आणि परमेश्वराने मोशाला असे सांगितले की जर अभिषिक्त याजक लोकांच्या दोषाप्रमाणे पाप करतो तर त्याने आपण केलेल्या पापासाठी निर्दोष बैल पापाकरिता परमेश्वराला अर्पण करावा आणि त्याने बैल सभामंडपाच्या दाराजवळ परमेश्वरासमोर आणावा आणि आपला हात त्याच्या डोक्यावर ठेवावा मग परमेश्वरासमोर बैल कापावा लेवित अध्याय चार ओवी एक तीन चार समीक्षक आता पहा की पापापासून मुक्त होण्याकरिता प्रायश्चित्त काय तर आणखी एकदा स्वतः पाप करावे गाय आदि निर्दोष आणि उत्तम पशुची हत्या करावी आणि स्वतः परमेश्वरानेच काय ती करण्यास भक्तांस लावावे धन्य आहेत हे ख्रिस्ती लोक अशा गोष्टी करणारा आणि करविणारा जो आहे त्याला ईश्वर मानतात आणि त्यापासून मुक्तीची आशा बाळगतात पन्नास जर अधिकारी पाप करतो तर त्याने जे पाप केले ते त्याचे पाप त्याला कळले तेव्हा त्याने आपले अर्पण शेळ्यातले निर्दोष नराणावे आणि आपला हात कोकराच्या डोक्यावर ठेवावा मग परमेश्वरापुढे ज्या ठिकाणी होमपशु कापीत असतात तेथे तो कापावा हे करिता अर्पण आहे अध्याय अध्याचार ओवी बावीस ते चोवीस समीक्षक वा 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 जर असे आहे तर त्यांचे अधिकारी अर्थात न्यायाधीश सेनापती आदी लोक पाप करण्यास का भीतील स्वत मनसोक्त पापे करावीत आणि त्यांच्या प्रायश्चित्तार्थ गायी वासरे कोकरे इत्यादींचे प्राण घ्यावेत आणि म्हणूनच ख्रिस्ती लोक पशु किंवा पक्षी यांचे प्राण घेण्यास कचरत नाहीत। ख्रिस्ती लोकांनो आता तरी ह्या जंगली रीतींचा त्याग करून सुसभ्य धर्ममय वेदमताचा स्वीकार करा म्हणजे तुमचे कल्याण होईल लेखक महर्षी दयानंद सरस्वती मराठी भाषांतर पंडित सातवळेकर वाचन गीता उपासनी मुद्रण मल्हार प्रोडक्शन्स प्रायव्हेट लिमिटेड पुणे